आणि या साड्या बघा, हळूहळू रूम रिकामी होत चाललाय. आधी हा रूम रिकामी होईल हळूहळू, आणि मग नंतर हा रूम रिकामी होईल. हा माझा रूम आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. जसं आमंत्रण तुम्ही बघताय की आमंत्रण चालू केलं आहे, आणि रोज सकाळचा रुटीन आहे की सकाळी उठायचं, लिस्ट घ्यायची, साड्या घ्यायच्या आणि आमंत्रणाला निघायचं. आता इकडे बघा, पप्पा चाललेत आमंत्रणाला. पप्पा तुम्ही कुठे चाललेत आमंत्रणाला? मानिवली, बनवली, आंबिवली, सगळी कलकी वाले. कोणते वाले? कलकी. कलकी म्हणजे विलांती भागायच. कुंदवली, मानिवली. दीदी तू कुठे चालले? दीदी चालले नायगाव. मम्मी तू? मम्मी आज सगळं सामान जमा करी, कोणला कंचा साडेदेवाचं. मम्मी सगळं अरेंज करा आधी साड्यांचा, नंतर एकदाच मम्मी एकदाच निघेल. नाही मम्मी चालले आज डोंबिवली. डोंबिवली चालले मम्मी. ओ मम्मी शेट, येणार होतो माणूस, येणार आहे, यायला नाही. गाडी माझी येली नाही अजून. ड्रायव्हर? ड्रायव्हर नाही, सोबती. सोबती. आणि या साड्या बघा, हळूहळू रूम रिकामी होत चाललाय. आधी हा रूम रिकामी होईल हळूहळू, आणि मग नंतर हा रूम रिकामी होईल. हा माझा रूम आहे. हा बघा, हा माझा रूम आहे. हा रूम नंतर रिकामी होईल. 15 दिवसात तो रूम पण रिकामी होणार आहे. सो एक रूम रिकामी करण्यासाठी आम्ही 2 रूम रिकामी करतोय. चला आता खाली थोडासा नाश्ता करून घेऊ. इकडे राहुल वगैरे वगैरे आलंय, काम चालू आहे. आणि ही आली दीदी आपल्याकडे. हॅलो, काय नाव तुझं? हा, दिशा. दिशा, दिशा. आणि बघा, काय तुला पण नो प्लीज नाही, इथूनच घेतोय. नंतर नंतर नंतर, आता काम आहे बाजूला. ये मग तिथून. नाही हे बघा, सोनाचे केस किती छान बांधलेत मग ताईने. आणि सोना बघा काय करते. सोना काय सगळे केस घाण केली. जा तिथे एक गस खाजा, पहिले गस खाजा, एक गस खाजा. ऐन ऊन आहे, एक गस खा. जेवाल एवढे नखरे, जेवाल एवढे नखरे. चला आता मी पण जेवतो इथे. जेवली दीदी तू? दीदी जेवली. ए सोना तू पण जेव पटापट. हा पाऊस पडतोय, सोनाने छत्री धरली बघा. गेला पाऊस. अच्छा आता धरली छत्री, आणि आधी भिजवला का? गाईज इथे बघा, सोना माझं नाव सांगायला गेले. कुठे सोना दुखवला मी? दुखवलं कुठे? दुखवलं कुठे सांग. सोना नाव सांगायला गेले का? राईट साईडला मामाने दुखवला. ताई बोली थांब ग. ताई बोली अरे पण तुझ्या लेफ्ट साईडला लागलाय ना. लगेच रडणं बंद झाला. का मारते बाबू तुम्हाला एवढी? का चिडले ग चिडके? थांब ना, लागते ना बाबू मला चिडकी. गाईज दीदी चालली आमंत्रणाला नायगावला. समीर चाललेला, त्याला काही काम आहे तिकडे, त्याला थांबवले तशी गाडी बसले. मला बोलते भिवंडीला सोड. जा रे समीर सोड, जा. आणि निखिल तिकडे थांबले. रामकृष्ण हरी बोलते. मला
बसकीला जायचं, मला अंजुर फाटा स्टेशन सोडायचं निखिलला निखिलला इथं सगळं पॅक आहे ना हायवेला, जाण्याच्या पेक्षा ठाण्याला अंजुर फाट्याला चल ना. वा अरे म्हणजे भले नसेल रोड परत ये तू, पण तिथपर्यंत समीर तू जा, तू तुला कुठं जायचं तिथे जा, ती बरोबर उतरेल, तिला सांग उतर नाही तर उरी टाक. निखिल चल, निखिल कोणच्या बरोबर चालले समीरच्या बरोबर चालले, यो या लागला काही होईल, निखिल चल निखिल चल, मी गाडी उचलेलं ना तोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी याची गाडी इथं भाऊ साले भाऊ पहिनी हळदीला पण या, हळदी लग्नाला पण यायचं आहे. सगळे निखिलला थांबले ना, निखिल जायचं टाइमपास चालले. आणि मी गाडी पुसतोय, आम्ही चाललो आमंत्रणाला, मी गाडी पुसतोय. पलाला याचा कसा टाइमपास, अर्धे रस्त्यांच्या परत आली कर निखिल परत कलाला विचार ना तिला, ए ताई दीदी नशीब नशीब दीदी आली दीदी यासाठी अर्धे रस्त्यांच्या परत आले तू, या एक्स्ट्रा नाही घेतल्या दीदी तुम्ही, विसरलो यार विसरलो, आमंत्रण दीदी चालली आमंत्रण करायला ना, पत्रिका नाही घेऊन चालली निघली. अरे पत्रिका रेल विसरते माणूस, कधी कधी माणूस चुकतो, माणूस असतो तो, अशा माणसाला कमरेला दगड बांधून दर्यात टाकायला पाहिजे. अच्छा तर दगड पण वाढती येईल, थांबा माझी चप्पल काय, आता काही रेल आहे का बघ, तू सगळं आठवून ने, एक गोष्ट विसरशील असतीस तू अक्कल. आहेच नाही आहेच नाही आहेच नाही, कोणला अक्कल कमी आहे, कोणला अक्कल कमी आहे, कोणला अक्कल कमी आहे, कोणला अक्कल कमी आहे. चलो आता आम्ही निघतो आमंत्रणाला, दीदी आहे दीदी खेळते ना मस्त तू. तर गाईज जसं मी बोललो काल की माझ्याशिवाय काम होणार नाही, हे बघा अर्धा काम आता अर्धा काम नंतर, ही पण बोलतो ना पण तई मला, हो जसा काय तूच काम करशील, आता बघ यो अर्ध यो अजून या पत्रिका बाकी आहे, जर मी काम हातान घेतलं असता ना, मी जुईला कालच बोललो असता काय, जुई आपण केलं असतं का नाही आपण दोघावी, नाही नाही जर माझ्या हातावर काम दिलं असतं आपण केलं असता, वहिनी जुईच बोल मी. कामा कर कामा कर, सुना हे सुना ती तुझी काय सोपा, हे बघा आम्ही पत्रिका वाटायला निघल्या मम्मीनं मी, तरी यांच्या पत्रिका अजून रेडी नाही, आम्ही आता चाललो आमंत्रण करायला, आणि जाता तर मी बाबूला घेतला, आणि बाबूने बघा चला आता इथे दीदी पण हेल्प करते, हेल्प करते ना दीदी, हा मदत करायला आले ना, चलो आता आपण दोघं चाललो, आपण चालला चालला निघू चला आपण, आणि त्यांच्या त्यात तरी पण विचार दिला तिकडे गावांची घेतो तुला समजल, तू का मामाची पोरगी ना, मी सकाळीच नाव विचारला तिला, नाव सांग तुझा काय, दिशा दिशा आहे दिशा, ए ती मस्त जा तिथे दीदी जवळ बस, जा तिथे दीदी जवळ बस, बस तिथे हेल्प कर तिला, तू एक एक कार दे दीदीकडे, मग दीदी त्याच्यामध्ये तांदूळ भरेल, ओके हा मग तू पण भर, हा भर त्याच्यात मम्मी, चल मम्मी आमंत्रण चालले, एवढी मस्त मेकअप करून आता मी ड्रायव्हर वाटन, मगासपासून मी चालू वाटत होतो का, हा चल भाई आमंत्रणाला चालले, तर मम्मीची अशी तयारी बघून मी ड्रायव्हर वाटायला लागलो, तयारी केली पत्रिका एवढ्याच घेतल्या,
चलो आता आम्ही जातो आमंत्रणाला, पुढे बसा मागे बसशील ड्रायव्हर वाटन तिकडे साईन थांबले आपल्यासाठी। चलो आता पनवेल, हॅलो पनवेल, वी आर कमिंग ॲट यू। तर गाईज आता फायनली आम्ही निघालो आमंत्रण करायला आणि मम्मी बघले एक चष्मा लागेल बघा आता झोप येते मस्त एसीचा फ्लो तोंडावर घेतलाय, मम्मीला झोप येणारच आहे, झोपतो पण आपण जोपर्यंत पोचत नाही पनवेलला तोपर्यंत आता अर्धा पाऊण तास लागेल, अर्ध्या पाऊण तासाची एक नॅप फ्रेश करून टाकेल माणसाला, सो झोपतो पर्यंत। आता आम्ही चाललो आता पहिले एक अनिकेतला कार्ड देऊन मग साहिलला भेटणार आहोत, साहिल सोबत सगळीकडे जाणार, चला आता आमच्या सोबत। तर आता आम्ही आलो पनवेलमध्ये आणि आपल्या सोबत आहे साहिल गायकर। नमस्कार। मोठा युट्यूबर। कॉन्ट्रॅक्ट घेतली आज मी पत्रिका वाटायचा, मला 35 गावं दिली आणि 35 गावांचं एक गावास 500 रुपये आता ठरलेलं आमचं कॉन्ट्रॅक्ट। मोठा युट्यूबर आपल्या साथ मध्ये आहे पनवेल एरिया, माझे मी हातात घेतले कॉन्ट्रॅक्ट, सगळ्यात जे घरी नेतो कधीपासून निघाले, आता घरी जायला वाटतं उद्या सकाळ होईल। आम्ही खूप नको नको सांगतो, तर साहिल बोलतोय की नाही जेवायला आमच्याच घरी चला, मी स्वतः बनवलंय, मी स्वतः बनवतोय माझ्या हातात मॅगी 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 जरा साहिल करून टाक, इथून टन घ्यायची आपल्याला, बोल ना। चला आता आम्ही बऱ्याचशा पत्रिका वाटायच्या बाकी आहेत। मी एक गुगल मॅप मॅप सारखा आहे माणूस, हा सगळा माहित असतो, गाईड गाईड आहे मी। वाटाड्या वाटाड्या किती पाहिजे मला रस्ते दाखवतोय, कुठे भेटतील? मी हेच रस्ते नाही, मी सर्व रस्ते दाखवतो आयुष्यातले रस्ते पण दाखवतो। ओ माय गॉड, मोटिवेशन साहिल गायकर, मोटिवेशन। आणि साहिल गायकर मागे केबीसी पण जिंकलाय, सो जनरल नॉलेज वगैरे खूप छान आहे त्याचं। सांगू का कधी? केबीसी आय एम नॉट दैट मच एज्युकेटेड, आय एम ओनली आयटीआय पास। ओ माय गॉड, देन देन ओके दिस राइट, कसं माहिती का टनलेप ना सीधीच राईट मध्ये राईट कडे बघ असं बोलतो मी नाही म्हणून। अरे मागे काय केलं, 200 लिटरची टाकी फुल भरली। तर आता आम्ही पोहोचलो चिरनेरला, बघा सनी आणि शुभम पण आलाय आता। काय तुम्ही, माझा शेड्यूल बिघडवला, माझा शेड्यूल बिघडवलाय, मध्येच आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला, चेंज झाला, जी गावं ठरलेली आणि हे बघा बनवलाय पत्रिका वाटून वाटून जीव चाललाय नाही, रात्री अपरात्री येतात लुटवाला बंकाची मुलं प्लॅन कॅन्सल नाही तर काय, पोरगी पसंत आहे का बोला, केस थोडेसे झिपरे झिपरे आहेत पोरीचे, आंघोळ केली रे मिक्स फ्रूट लिची आहे, लिची आहे परत। सनी आपला काय 49 आले बस काय, 49 मजा, 49 मजेत मजा जास्त नव्हतं, जास्तीत जास्त आपण तंदुरी घेणार होतो, काय आला तंदुरी कसली, मम्मी मम्मी चिरनेर बोलत ना काही, मम्मी बोलत चिरनेर भयानक मध्ये, अचानक मध्ये भयानक प्लॅन होता। अरे माझा व्हॉइस कॅप्टन जर डुप्लेस असतं ना मॅच आता मस्त मॅच बघू, हे बघ क्रिकेट मध्ये पत्रिका वाटायला जातात तेव्हा जेवायची गरज नाही ना, मग थंड चिकू मना, थंड आंबा चिकू बस काय जाऊ। तर गाईज आम्ही आता आलो पंकज भाऊंच्या कुटुंबात पत्रिका द्यायच्यात, सो आम्ही गाडी इथे लावली आहे चिरनेर महागणपती मंदिराजवळ, हे बघा ज्यांनी ज्यांनी महागणपतीचं दर्शन घेतलं नसेल आतापर्यंत त्यांच्यासाठी मी महागणपतीचं दर्शन घेतो, तुम्ही पण ब्लॉगमध्ये दर्शन घ्या। साहिल बघा, साहिल पण आला सोबत, पण साहिल गाडीतून उतरता उतरता गायब झालाय, मी दाखवतो बघा साहिल कुठे आहे तुम्हाला,
फसवला का बारीक पोरांना? हेलिकॉप्टर सुपला शॉट मार, सुपला शॉट, सुपला सुपला, हाँ ए सुपला साठी बॉल टाक. आता एक हेलिकॉप्टर बघू मी जवळून दाखवतो जरा. तर आता आम्ही परत मंदिरात आलो, मम्मीला आणि साहिलला घेऊन आलोय मंदिरात. साहिलचा नवस होता मला जोकाचे डगरान. कशाने जोकाचा आहे डगरान? सॉरी माफ करा काय सगळे फक्त सोबत बसणारे पाहिजे. म्हणून मी फोटो नाही काढत, व्हिडिओ काढतो. तर आता आम्ही पंकज भाऊंकडे पत्रिका देऊन जेवलो वगैरे, जेवण वगैरे निघालो. आता इकडे शुभम आणि सनीला पण पत्रिका दिली. लग्नाला यायचं हळदी पासून 2 दिवस येऊ आम्ही. हा पंकज भाऊंचे मम्मी पप्पा पण आहेत, तुम्ही पण या हळदी पासून. तुम्ही इकडे या, आम्ही तिकडे जाऊ. बिचाराला सोडा रे, आत्याशी बरोबर लग्न आले यार. सो साहिलच्या आत्याचा मुलगा कोण असेल त्याच्यापर्यंत हा ब्लॉग पोचवा. साहिल तुझं लग्न टाकून आमच्या सोबत फिरतोय. साहिल नाहीये, घे तू गाडी घे. चला आता आम्ही पण निघतो. चलो बाय 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 बाय. चला या अवकाश परत. हा सो गाइस आता आम्ही आता आम्ही आलो घरी आणि इकडे बघा दीदी लिस्ट बनवते, व्यवस्थित लिस्ट बनवते सगळ्या पत्रिका संपवशान आपल्याला. हे हमाल दे धमाल. चल बस सोनाला आणले तो, सोना कोला आया मी. स्वतः सोना गेली झोपायला. सोनाला ऑरेंज दाखवतो. भूक लागले? बर्थडे का गु खाएगी? एक डब्बा गु भेजू. ओके घेऊन ये भाऊ.